महाराष्ट्रातील एसटी महामंडळातील कष्टकरी भावांनो, छत्रपती शिवरायांच्या मावळ्यांनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या वारसदारांनो, तुमच्या एकजुटीला, तुमच्या कार्याला शतशः नमन। कष्टकऱ्यांनो, राष्ट्रवादी काँग्रेसचे पुढारी शरद पवार मास्टर स्ट्रोक मारायला आले होते, मागे म्हणालो होतो क्लीन बोल्ड झाले, पण आज म्हणेल ते नापासही झाले। कष्टकऱ्यांनो, त्याचं कारण असं आहे, त्यांच्या आशीर्वादाखाली चालणारी संघटना आणि त्या संघटनेचे लोक आता भयभीत झालेत। भयभीत याच्यासाठी झालेत की काही परिपत्रक सरकारला काढायला लावले, महामंडळाला काढायला लावले, आणि गाव गाव लोक आमच्या कष्टकऱ्यांकडे मोटरी घेऊन जिप्पा घेऊन चाललेत। आमच्या कष्टकऱ्यांना म्हणाले, चला की गाडी चलवायला ड्रायव्हर साहेब। तेव्हा साहेब म्हणत नव्हते, तेव्हा नाव घेऊन एकेरी बोलवत होते, पण गावातले लोक, ग्रामीण भागातले ज्या ड्रायव्हर साहेबाकडे, कंडक्टर साहेबाकडे महामंडळाचे अधिकारी चाललेत, त्यांना अगदी ग्रामीण महाराष्ट्राच्या भाषेमध्ये समजून सांगत आहेत। आणि म्हणून कष्टकऱ्यांना तुम्ही काही करून पहा, आता ते तुटणार नाही। वंदे मातरम म्हणतात, भारत माता की जय म्हणतात, एक मराठा लाख मराठा म्हणतात, जय भीम म्हणतात, त्यामुळं आता तुटण्याची कुठेही संधी नाही। मला तुम्हाला सांगायचं आहे कष्टकऱ्यांनो, जे कष्टकरी दिशाभूल होऊन जे कामावर गेले, दुखवट्यातून गेले, आम्ही म्हणत असतो की दुखवटा प्रत्येकाचा व्यक्तिगत विषय आहे, दुःख काळजात असते, दर्द काळजात असते, आणि जे गेले त्या भावांना दिशाभूल करून नेलं, परंतु ते दिशाभूल केलेले भाव सुद्धा वापस यायला मागतात। कारण दुःख असं असतंय की तिकडं करमलं नाही तर बरोबर माणूस आपापल्या ठिकाणी येत असते, परंतु जे आले नाहीत त्यांनी एक अवस्था मात्र लक्षात ठेवावी। आंध्र आणि तेलंगणामध्ये विलीनीकरण झालं आणि जे भाऊ नव्हते ते भाऊ कंत्राटी बनले, लक्षात घ्या। त्यामुळं एकी तर मिळेल रोटी, एकी तर मिळेल तुपाशी रोटी, आणि बेकीत जाल तर 25 वर्ष ज्यांनी टाळ्या पिटाळून घेतल्या, त्यांनी लोकांना त्रास वेदना दिल्यासारख्या दिल्या, ती अवस्था तुमच्यावर येऊ नये, ही माझी प्रांजळ भावना आहे। कष्टकऱ्यांनो, आज महत्वाची आणखीन एक बाब तुमच्या निदर्शनास आणून द्यायची आहे। एक लक्षात घ्या, काही लोक तिकडून आता बहुरूपी होऊन आपल्या लोकांमध्ये येऊन काहीतरी कार्यक्रम, त्यांच्या वतीनं सांगितलेला कार्यक्रम करण्याच्या मार्गावर असतील, त्यामुळं त्यांच्यावर भरोसा करू नका। कष्टकऱ्यांनो, मला माहिती आहे तुमची ही अवघड घडी आहे, परंतु मला हेही माहिती आहे की जेव्हा तुम्ही भारत माता की जय म्हणता आणि संविधानाची भाषा बोलता, तेव्हा तुम्हाला जगातली कोणतीच शक्ती पराभूत करू शकत नाही। कारण तुम्ही आम्ही हिंदुस्थानी आहोत, आणि हिंदुस्थानी फौलादी छाती ही कधी सुद्धा पराभूत मानसिकतेतून जगत नाही। कष्टकऱ्यांनो, तुम्ही कोणाच्याही भूलथापांना बळी पडू नका। आणि मी असं म्हणेल की त्यांना आज सुद्धा उजाडलेलं नाही, आज सुद्धा ते असं म्हणजे जे 2 कॅबिनेटच्या मीटिंग झाल्या, उपमुख्यमंत्री अजित पवार असतील किंवा परिवहन मंत्री आणि परब असतील, त्यांना वेळ मिळाला नाही की या कष्टकऱ्यांना आदरांजली किंवा श्रद्धांजली व्हावी। त्यांना वेळ मिळाला होता पॉलिटिकल फार्मर असलेल्या शरद पवारांना। UP मध्ये आमचे भाऊ काही मृत्यू पावले होते, त्यांच्या प्रती भावना उत्तेजित झाल्या होत्या, आणि अख्ख्या महाराष्ट्रामध्ये रोडवर उतरले होते पॉलिटिकल फार्मर। खरे शेतकरी नाही, खरे शेतकरी आमच्या सोबत आहेत, शेतमजूर आमच्या सोबत आहेत। पॉलिटिकल फार्मरनी महाराष्ट्र बंद केला होता, वेठीस धरला होता, ही एक गोष्ट, ही एक बाब तुम्ही डोक्यामध्ये ठेवा। कष्टकऱ्यांनो, मला तुम्हाला सांगायचं आहे की येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला जातीवर तोडण्याचा प्रयत्न होईल, तुम्हाला राजकीय पुढारी पाठवून तोडण्याचा प्रयत्न होईल। बीडमधून मला कळालं की जे कष्टकरी भारत माता की जय वंदे मातरम म्हणत होते,
त्यांना काही नोकरी काही काही मोजून काही थोडं थोडं वाजवून देऊन काही फोडण्याचा प्रयत्न झाला, परंतु ते कष्टकरी सुद्धा वापस येत आहेत हे मला समजलं. हे मला खूप आनंदाचं वाटलं की आणखीन सुद्धा आमच्यामध्ये बेकी नाही. सांगायचं तात्पर्य कष्टकऱ्यांनो, तुम्ही संयम ठेवा, स्वतःची काळजी घ्या. मला असं म्हणायचं आहे की जोपर्यंत तुमची प्राकृतिक मानसिक स्थिती चांगली होणार नाही तोपर्यंत ह्या व्यक्तिगत दुखवटा कधी तोडू शकत नाही, कारण हा संप नाही. संप हा सामूहिक असतो, दुखवटा हा व्यक्तिगत असतो. काही एका कष्टकऱ्याला नाशिकच्या आमच्या भावाला मला असं समजलं की डेपोमध्ये सुद्धा काही राजकीय पक्षांनी नेऊ दिलं नाही अंत्यसंस्काराच्या अगोदर श्रद्धांजली वाहण्यासाठी. त्या बहिणीनं फोन केला आणि त्यांनी व्यथा सांगितली. आता ज्यांनी जबरदस्तीनं किंवा काही कारण म्हणजे आदरांजली न वाहू देता प्रयत्न करायला लावलं, ते नंतर फडकले सुद्धा नाही वापस. ही सत्यता आहे, हे तकलादूपणा आहे. आणि आम्ही तकलादू नाही आहेत, आमचं DNA आणि कष्टकऱ्यांचं DNA एक आहे. माझा श्वास आहेत कष्टकरी, माझ्या अंतिम श्वासापर्यंत मी कष्टकऱ्यांसोबत आहे. आणि मी कष्टकऱ्यांना सांगू इच्छितो की विलिनीकरणाचा लढा जे कष्टकऱ्यांनी वीरमरण पत्करलंय त्यांच्यासाठी कायम माझ्या डोक्यात राहील आणि कायम मी लढेल. कष्टकऱ्यांनो, तुम्ही मला साथ द्या, मी तुम्हाला विलिनीकरण देतो.